विठला माया बाबा विठल विठल। उद्धव ठाकरे यांनी 3 वर्षांपूर्वी पंढरपूरच्या वारीचे हवाई छायाचित्रण केले होते। आता त्यांचे हे छायाचित्र डीव्हीडीच्या माध्यमाने सादर केले जाणार आहे, ज्याचे नाव आहे ऐकावा विठ्ठल पहावा विठ्ठल। नुकत्याच एका पत्रकार परिषदेच्या माध्यमाने उद्धव ठाकरेंनी याचीच अधिक माहिती दिली। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल। उजड़ी राहिले उजड़ होऊन उजड़ी राहिले विठला माया बापा। खरं म्हणजे हा एक वेगळा प्रयोग आहे। आतापर्यंत संगीत आणि फोटोग्राफी मला नाही वाटत असं एकत्र कधी झालं असेल, कदाचित हा आपला पहिला प्रयोग असेल। आणि नक्कीच ज्या भावनेने आपण केलेला आहे ती भावना लक्षात घेतल्यानंतर लोकांना तो आवडेल, रसिकांना तो आवडेल याची मला खात्री आहे। आणि त्याच्यात खरंच एक कलाक्षेत्रात मला चांगला मित्र आला। मला वाटतं हे माझ्या फोटोग्राफीचं सगळ्यात मोठं एक थँक्यू सर मला मिळालेलं देणं किंवा देणगी आहे। निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान मुक्ताबाई 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 इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी। पुढे त्यांनी असंही सांगितलं की छायाचित्रणाच्या त्यांच्या छंदाची अनेकदा आलोचना देखील करण्यात आली आहे। अनेकदा माझ्यावरती टीका होते हो रे, पण माझा हा छंद ही काय हौस आहे, त्यातनं लोकांना जर का आनंद मिळणार असेल तर ते कोणी किती काही टीका केली तरी ती मी करत नाही। संगीतकार शंकर महादेवन यांनी उद्धव ठाकरेंना देशातील सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून संबोधित केले। ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र।